अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वर्षात पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना सर्व क्षेत्रात संधी दिल्यानं भारताचं सामर्थ्य कित्येक पटीनं वाढलं आहे. एनसीसी पीएम रॅलीत पंतप्रधानांचे उद्गार. महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद चषक पुरस्कार. महाराष्ट्राच्या सृष्टी मोरे हिला पंतप्रधानांकडून ध्वजग्रहणाचा सन्मान. मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईत आंदोलन आणि उपोषण घेतलं मागे. राज्य सरकारनं सर्वसामान्यांना न्याय देण्याकरता मतांसाठी नाही तर कष्टकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कुणबी मराठा असल्याचे पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळण्यातल्या तांत्रिक आणि कार्यपद्धतीतल्या अडचणी सरकारनं दूर केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन. चर्चा संवाद सहमती असहमती ही लोकशाहीची शक्ती. ओम बिर्ला. भारतातली युवकांची अमृत पिढी देशात सामाजिक आर्थिक बदल घडवून आणेल. IIM मुंबईच्या पहिल्या दीक्षांत समारंभात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला विश्वास. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडेननं जिंकलं. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्यना सबालेंका हिनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो. पाहूयात बातम्या विस्तारानं. जो देश पुरुषांच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रात महिलांनाही संधी देतो त्या देशाची क्षमता असंख्यपटीनं वाढते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत करियप्पा मैदानावर आयोजित पीएम एनसीसी रॅलीत त्यांनी आज राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावर्षी आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्यानिमित्त कर्तव्यपथावर नारीशक्ती केंद्रित पथसंचलन आपण पाहिलं. भारताच्या मुली काय चमत्कार करत आहेत हे जगानं काल पाहिलं. आता आपल्या कन्यांचा सहभाग केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत मर्यादित नाही तर भारताच्या मुली जल स्थल नभ आणि अंतराळातही आपलं कर्तृत्व गाजवत आहेत. मात्र हे अचानक साध्य झालेलं नाही. 10 वर्ष सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे असं पंतप्रधान म्हणाले. युवा साथियों, समाज के दूसरे सेक्टर्स में भी बेटियों की भागीदारी निरंतर बढ़ रही है. गांव गांव में बैंकिंग हो, इंश्योरेंस हो, इससे जुड़ी सर्विस डिलीवरी में भी बड़ी संख्या में हमारी बेटियां ही हैं. आज स्टार्टअप्स हो या सेल्फ हेल्प ग्रुप्स, हर क्षेत्र में बेटियां अपनी छाप छोड़ रही है. युवा साथियों, बेटों और बेटियों के टैलेंट को जब देश बराबरी का अवसर देता है तो उसका टैलेंट पूल बहुत बड़ा हो जाता है. यही तो विकसित भारत के निर्माण की सबसे बड़ी ताकत है. आज पूरी दुनिया की ताकत भारत के इस टैलेंट पूल पर. या रॅलीमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसमधले 400 सरपंच आणि बचत गटाच्या 100 पेक्षा जास्त महिलाही सहभागी झाल्या आहेत असंही पंतप्रधानांनी सांगितलं. दरवर्षी ही रॅली अधिकाधिक वैश्विक बनते आहे. यंदा या रॅलीमध्ये 24 देशांमधले कॅडेट्स सहभागी झाले आहेत असं सांगत या सर्व कॅडेट्सचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. विकसित भारत तुमच्या स्वप्नांना साकार करणारा असेल आणि म्हणूनच यामध्ये तुमची भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे असं पंतप्रधान म्हणाले. देशात झालेल्या डिजिटल क्रांतीचा सर्वाधिक लाभ युवा पिढीला मिळतो आहे असं सांगत युवकांनी डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप्सचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आप जैसे युवाओं के लिए ये दोनों अभियान भारत के युवाओं को रोजगार के नए अवसर दे रहे हैं. सरकार के प्रयासों से बीते 10 वर्षों में
भारत की डिजिटल इकोनॉमी हमारी युवा शक्ति की नई ताकत बनेगी, हमारी युवा शक्ति की नई पहचान बनेगी। या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते। त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले। 2023-24 अजिंक्यपद महाराष्ट्र संचालनालयाला मिळाले। महाराष्ट्राच्या प्रीतिलता साहू आणि जनरल योगेंद्र सिंग यांनी हा अजिंक्यपद चषक पुरस्कार स्वीकारला। महाराष्ट्र निदेशालय की खुशी को पुरस्कार प्रदान करते हुए बेस्ट कैडेट का प्रीतिलता साहू और मेजर जनरल योगेंद्र सिंह और सृष्टि एस मोरे ध्वज ग्रहण करते हुए। यावेळी अमृत काळातील एनसीसी या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले आणि पंतप्रधानांनी एनसीसी कॅडेट्सच्या पथसंचलनात मानवंदनाही स्वीकारली। भारतातील युवती देशातील युवा शक्तीचा महत्त्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं। ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एनएसएसच्या छात्रांना संबोधित करत होते। प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महिला आणि मुलींच्या सादरीकरणाचं उपराष्ट्रपतींनी कौतुक केलं। संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात महिलांसाठी एक तृतीयांश आरक्षण ठेवण्याच्या निर्णयाचं स्वागत करून हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले। युवा वर्गानं संशोधन नवनिर्मिती आणि उद्यमशीलतेवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यातही युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे असं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षात भ्रष्टाचारावर अंकुश लागला आहे, तसंच घराणेशाही आणि मर्जीतल्या लोकांना नोकरी मिळण्याऐवजी आता गुणवत्तेवर भर दिला जात आहे असंही त्यांनी सांगितलं। या नव्या व्यवस्थेचा लाभ युवक युवतींना मिळत आहे असं उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईत आंदोलन मागे घेत उपोषण सोडलं। जरांगे पाटील यांच्या मागण्यांना अनुसरून राज्य सरकारनं काल रात्री जारी केलेल्या अधिसूचनेची प्रतही मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना दिली। राज्य सरकारनं सर्वसामान्यांना न्याय देण्याकरता मतांसाठी नाही तर सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ मी पूर्ण करणार असं सांगत शब्द पाळणं ही आमची कार्यपद्धती आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली, याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे। आरक्षणासंदर्भातल्या शिंदे समितीला वर्षभराची मुदतवाढ द्यावी अशी मागणी जरांगे यांनी यावेळी केली। नोंदी मिळालेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र देणार असून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं सुरू झाली आहेत। सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। अंतरवालीमध्ये बैठक घेऊन पुढची दिशा स्पष्ट करण्यात येईल असंही जरांगे पाटील म्हणाले। यावेळी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते। राज्य सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या म्हणजे अर्जदाराचे वडील आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमधले सजातीय लग्न संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक अशी करण्यात आली आहे। कुणबी नोंद मिळालेल्या लोकांना रक्ताच्या नात्यातले नातेवाईक तसंच पितृसत्ताक पद्धतीतले सगळे सोयरे असं शपथपत्र दिल्यास त्याची गृह चौकशी करून नातेसंबंधातला पुरावा आढळला तर त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल।
ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातल्या सगळ्या सोयऱ्यांना या निकषानुसार कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा, मराठा कुणबी असं प्रमाणपत्र देणं शक्य नव्हतं. मात्र ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळण्यातल्या तांत्रिक आणि कार्यपद्धतीतल्या अडचणी सरकारनं दूर केल्या आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांबाबत कायमच सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. तसंच जरांगे पाटील यांनीही समंजस भूमिका घेत आंदोलन मागे घेतल्याबद्दल त्यांचेही फडणवीस यांनी आभार मानले आहेत. सरसकट आपल्याला करता येणार नाही, मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत, त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला, यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय न होऊ देता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, त्यामुळे ओबीसी समाजानं कुठलीही भीती मनात ठेवू नये असं त्यांनी म्हटलं. मंत्री छगन भुजबळ यांनीही शासनाचा आदेश लक्षपूर्वक वाचल्यास त्यांच्याही ते लक्षात येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी, बिडालक, नेत्रसेक, अंजन, आश्योतन, तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षायै सर्वकाले. लक्षात आहे ना, 29 जानेवारी अहो संकष्टी चतुर्थी, उपवास असेल तेव्हा केप्र दिसेल. शुद्ध सात्विक उपवासासाठी फक्त केप्रच. काय आहे या परीक्षा पे चर्चा मध्ये जे स्टुडंट्सचा एग्जाम स्ट्रेस दूर करतं? काय आहे या परीक्षा पे चर्चा मध्ये जे टीचर्स आणि पेरेंट्सची द्विधा मनस्थिती दूर करतं? काय आहे या परीक्षा पे चर्चा मध्ये जे जीवनाचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करतं? काय आहे या परीक्षा पे चर्चा मध्ये जे 7व्या एडिशन मध्ये 2,26,00,000 लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतं? मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा सहभागी होतील स्टुडंट्स, टीचर्स आणि पेरेंट्स पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसह. परीक्षा पे चर्चा 2024 29 जानेवारी सकाळी 11 वाजता. डायबेटिक रेटिनोपॅथी, डोळ्यातील नसांचे विकार, डोळ्यातील रक्तस्राव, रातांधळेपणा, सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षायै सर्वकाले. चर्चा, संवाद, सहमती, असहमती ही आपल्या लोकशाहीची शक्ती आहे असं प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद तसंच राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची 60वी बैठक आज मुंबईत विधानभवन परिसरात सुरू झाली, त्यावेळी ते बोलत होते. भारतातली मतदान प्रक्रिया आणि सुरळीतपणे सत्तेचं हस्तांतरण यामुळे भारताची लोकशाही विशेष असून ती संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत आहे असं बिर्ला म्हणाले. इस अमृत काल में हमने बहुत कुछ देश में, राज्यों में सामाजिक आर्थिक परिवर्तन किए, इन्हीं विधानमंडलों की चर्चा संवाद से किए. चर्चा, संवाद, सहमति, असहमति हमारे लोकतंत्र की ताकत है. दुनिया के अंदर भारत का लोकतंत्र इसलिए विशेष है, क्या इतना बड़ा
मतदान की प्रक्रिया होना और सहज रूप से सत्ता का हस्तांतरण होना, ये दुनिया के लिए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. लोकशाहीसाठी संसदीय सभागृह अत्यंत महत्वाचे आहेत असं सांगत सभागृहांची मर्यादा राखण्याबद्दल या परिषदेतली चर्चा महत्वाची ठरेल असं ते म्हणाले. या संमेलनातून निघणाऱ्या उपाययोजना महत्वाच्या ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इस कॉन्फ्रेंस में उपस्थित सभी पीठासीन अधिकारियों के पास यह अवसर है कि वो एक बार फिर संविधान सभा के आदर्शों से प्रेरणा लें. आप सभी अपने कार्यकाल में भी कुछ ऐसा प्रयास करें जो पीढ़ियों के लिए एक धरोहर बन सके. परिषदेच्या प्रास्ताविकात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका मांडली. देशातल्या सर्व विधिमंडळांकडे सर्वसामान्य जनता त्यांच्या आशा आकांक्षांची पूर्तता करणारं सभागृह म्हणून बघत असते, त्यामुळेच संसदीय लोकशाहीवरचा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ व्हावा ही आपली सर्वांची जबाबदारी असून हे काम अधिक प्रभावीपणे कसं करता येईल यावर या दोन दिवसांमध्ये चर्चा होणार आहे असं ते म्हणाले. प्रॅक्टिसेस अडॉप्ट करके हमारे राज्य के जनता को निश्चित रूप से न्याय देने का काम करेंगे. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, ये टेम्पल्स ऑफ डेमोक्रेसी है जहां पे सामान्य से सामान्य व्यक्ति अपनी आशा आकांक्षाएं को प्रस्तुत करके इन सभी की पूर्तता चाहता है. और इसीलिए इन डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशंस का सही रूप से चलना केवल क्रम प्राप्त ही नहीं, आवश्यक ही नहीं, ये अनिवार्य है ऐसे मैं समझता हूं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 1921 साली सुरू झालेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेची सुरुवात महाराष्ट्राचे सुपुत्र आणि पहिले लोकसभा अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांनी केल्याचं सांगितलं. आज सर्व विधिमंडळांचं कामकाज लोकांना थेट बघता येतं, त्यामुळे अधिकाधिक जबाबदार आणि पारदर्शक वर्तन करण्याची जबाबदारी वाढली आहे असंही त्यांनी सांगितलं. ही परिषद आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली याबद्दल सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत. नव्या महाराष्ट्रानं विकासाची कास धरली आहे असंही ते म्हणाले. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासह सर्व राज्य विधिमंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषद सभागृहांचे सभापती, उपसभापती या परिषदेला उपस्थित आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या पिढीला अमृत पिढी असं नाव दिलं असून ही पिढी सामाजिक आर्थिक बदलाची उत्प्रेरक आहे असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. IIM मुंबई अर्थात मुंबईतल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेतून पहिल्यांदाच पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. आगे 25 साल सभी ने अमृतकाल के बारे में चर्चा किया है. मंथन होगा, चिंतन होगा और आपकी कंधे पे ना केवल आपकी सपने, खुद की सपने, परिवार की सपने और आकांक्षा, आपकी भाषा, आपकी राज्य या आपकी देश. मैं आप सभी को शुभेच्छा देता हूं. आने वाले 25 साल इस अमृत काल की पीढ़ी, जिसको माननीय प्रधानमंत्री जी ने अमृत पीढ़ी कहा है, यह अमृत पीढ़ी दुनिया की समस्या के समाधान का बीजारोपण करेगा, ऐसे शुभेच्छा मेरे आप सभी को है. आजच्या या पिढीवर पुढील 25 वर्षांसाठी जागतिक आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे बना असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
IIM मुंबईनं अशी व्यवस्था तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत ज्यातून तयार होणाऱ्या संकल्पनांचं भविष्यातल्या युनिकॉर्न्समध्ये रूपांतर होईल असं ते म्हणाले. विकसित भारताच्या उभारणीत IIM मुंबई महत्वाची भूमिका पार पाडू शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते IIM मुंबईच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच संस्थेच्या दुसऱ्या हॉल फेजचं उद्घाटन झालं. मराठी भाषा हा सर्व मराठी भाषकांना बांधून ठेवणारा समान धागा असून जागतिक मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी बांधवांना एकत्र आणलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंबईत आयोजित जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते. आज मराठी भाषेला विविध व्यासपीठं लाभलेली असून समाज माध्यमांवर मराठी भाषेचा वापर वाढला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आज मराठी भाषेला विविध व्यासपीठं उपलब्ध झालेली आहेत. सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर व्हॉट्सअपवर मराठी भाषेचा वापर वाढलेला आहे. तरुण पिढीला जर मराठी भाषेकडे वळवायचं असेल तर मला वाटतं की मराठीतील लेखकांनी सुद्धा आजच्या पिढीची जी भाषा आहे त्याच भाषेत साहित्य लिहिलं पाहिजे. खरं म्हणजे तर त्यांना ते आपलं वाटतं, आपुलकी वाढते, जिवाळा वाढतो, प्रेम वाढतं. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, काळासोबत भाषाही बदलत असते कारण ती प्रवाही असते. भाषा प्रवाही नसेल तर ती जर नवे शब्द स्वीकारत नसेल तर ती कालबाह्य ठरते. म्हणून मराठीने असे बदल प्रत्येक काळात स्वीकारले आहेत. म्हणूनच आपली मराठी भाषा टिकून आहे हे याचं वैशिष्ट्य आहे. दाहोसमध्ये महाराष्ट्राला विविध देशांमधून पसंती मिळाली असून अनेक देशांनी महाराष्ट्रामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म अर्थात जागतिक आर्थिक मंचात 3,53,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या संमेलनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. लक्षात आहे ना, 29 जानेवारी अहो संकष्टी चतुर्थी, उपवास असेल तेव्हा केपर दिसेल. शुद्ध सात्विक उपवासासाठी फक्त केपरच. चेक जायला लागेल. अरे गेम सोडून एक महिना झाला कंप्लेंट करून, बँक रिफंडच देत नाहीये. कंप्लेंट करायची. अरे बसा बसा, इथूनच करा RBI ओम्बडसमॅनला. कशी? RBI अधिकृत बँक, NBFC किंवा डिजिटल देवाणघेवाणीचे जितके म्हणून प्लॅटफॉर्म आहेत त्यांची तक्रार तुम्ही करू शकता घर बसल्या RBI च्या CMS पोर्टल वर. ही होईल चेकमेट. कंप्लेंट करायची आहे का? RBI सांगते आहे. जाणकारपणा सतर्क रहा. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात फुटपाक, नस्य, शिरोधारा, शिरोवेष्टन, शिरोपिचू, पादाभ्यंग, पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. चक्षुरक्षा यही सर्व काले. विदर्भाची बलस्थानं ओळखून त्यानुसार या प्रदेशाचा विकास करू अशी ग्वाही केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भचं उद्घाटन आज नागपूर इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा यावेळी उपस्थित होते. विदर्भात औद्योगिक, कृषी आणि इतर क्षेत्रांचा विकास साधायचा असेल तर रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. सरकार त्यावरच भर देत आहे असं गडकरी यांनी स्पष्ट केलं. गडकरी आणि फडणवीस या द्रष्ट्या नेत्यांमुळे विदर्भाचा झपाट्यानं विकास होत आहे असं नारायण राणे यावेळी म्हणाले. विदर्भाच्या विकासात ॲडव्हान्टेज विदर्भ परिषद मैलाचा दगड सिद्ध होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या महोत्सवात विविध उद्योजकांनी आपले स्टॉल्स लावले आहेत. मन की बात या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देश परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधत असतात. या मालिकेतला 109 भाग उद्या प्रसारित होणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर तसंच आकाशवाणी संकेतस्थळ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे.
शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यामध्ये आनंदाश्रम इथे दिघे यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन केलं. दिघे साहेबांकडे गेलेली कुठलीही व्यक्ती रिक्त हस्ते परत जात नसे असं सांगत त्यांच्या आदर्शांवर आपण काम करत असल्याचं शिंदे म्हणाले. दिघे यांच्या नावानं राज्य शासनानं आज धर्मवीर आनंद दिघे लाभ समर्पण योजना सुरू केली. आणि आता पाहूयात काही खेळांच्या बातम्या. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार एबडेन यांनी ऑस्ट्रेलियन ओपनचं दुहेरीचं विजेतेपद जिंकलं आहे. अंतिम फेरीत त्यांनी इटलीच्या प्रतिस्पर्धी जोडीला 7-6, 7-5 अशा दोन सरळ सेट्समध्ये पराभूत केलं. बोपण्णाचं हे पहिलंच ग्रँडस्लॅम विजेतेपद असून वयाच्या 43व्या वर्षी ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. महिला एकेरीचं विजेतेपद बेलारूसच्या आर्याना सबालेंका हिनं पटकावले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सबालेंकानं क्विनवेन झेंग या चीनच्या जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानावर असलेल्या टेनिसपटूला 6-3, 6-2 असं सहज नमवलं. हैदराबाद इथे सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या भारत इंग्लंड पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात इंग्लंडनं 126 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसअखेर इंग्लंडनं 6 गडी गमावत 316 धावा केल्या. इंग्लंडच्या ओली पोप याची नाबाद 148 धावांची खेळी या डावामध्ये महत्त्वपूर्ण ठरली. भारताच्या जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी 2 गडी टिपले. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 436 धावांमध्ये आटोपला. भारताच्या रवींद्र जडेजानं सर्वाधिक 87 तर यशस्वी जयस्वालनं 80 धावा केल्या. इंग्लंडच्या जो रूटनं सर्वाधिक 4 गडी टिपले. जाणून घेऊयात हवामानाविषयी. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जाणून घेऊया तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 18. नागपूर 28, 11. पुणे 31, 13. छत्रपती संभाजीनगर 29, 13. नाशिक 31, 12. कोल्हापूर 31, 19. रत्नागिरी 35, 21. सोलापूर 33, 19. आणि अमरावती कमाल 29 तर किमान 13 अंश सेल्सिअस. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वर्षात पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना सर्व क्षेत्रात संधी दिल्यानं भारताचं सामर्थ्य कित्येक पटीनं वाढलं आहे. NCC PM रॅलीत पंतप्रधानांचे उद्गार. महाराष्ट्र NCC संचालनालयाला सलग 3र्या वर्षी अजिंक्यपद चषक पुरस्कार. महाराष्ट्राच्या सृष्टी मोरे हिला पंतप्रधानांकडून ध्वजग्रहणाचा सन्मान. मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईत आंदोलन आणि उपोषण घेतलं मागे. राज्य सरकारनं सर्वसामान्यांना न्याय देण्याकरता मतांसाठी नाही तर कष्टकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कुणबी मराठा असल्याचे पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळण्यातल्या तांत्रिक आणि कार्यपद्धतीतल्या अडचणी सरकारनं दूर केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन. चर्चा संवाद सहमती असहमती ही लोकशाहीची शक्ती. ओम बिर्ला. भारतातली युवकांची अमृत पिढी देशात सामाजिक आर्थिक बदल घडवून आणेल. IIM मुंबईच्या पहिल्या दीक्षांत समारंभात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला विश्वास. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडेननं जिंकलं. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्याना सबालेंका हिनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.
पातळीवर मोफत उपचार 55 कोटी लोकांना